शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अमोल पाटील बोलतोय. 2 ऑगस्ट 2021 रोजीचा शेती सल्ला मका, हळद, अद्रक आणि मिरची या पिकांसाठी देत आहे. मका पिकामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर फॉल आर्मीवॉर्मचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी प्रतिपंप पोकलँड 20 मिली, मायक्रोडील झिंक 20 ग्राम, ब्लेस सुपर 5 मिली असं प्रमाण घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना ओघ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी जाईल याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास एकरी 150 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 3 किलो 3:19 आणि 1/2 किलो हिमॉल गोल्ड असं प्रमाण घेऊन पंपाने नोझल काढून आळवणी अथवा ड्रेंचिंग करावी. हळद आणि अद्रक या पिकामध्ये कंदमाशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसायला लागला आहे. तसेच हळद आणि अद्रक पिवळे होणे ही सुद्धा समस्या दिसते. कंदमाशीचा प्रादुर्भाव आत्ताच आटोक्यात आणला तर भविष्यातलं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यासाठी प्रति एकर 10 ते 15 मक्षिकारी सापळे लावावे. तसेच गॅस पॉइझन उदाहरणार्थ हमला किंवा फेंडॉल प्रति लिटर 1.5 ते 2 मिली किंवा प्रतिपंप 20 ते 30 मिली असं प्रमाण घेऊन फवारणी करावी. हळद आणि अद्रक या पिकातील पिवळा दूर करण्यासाठी प्रतिपंप मायक्रोडील सुपर मिक्स 30 ग्राम, फॉलिबियॉन 40 मिली, ब्लेस सुपर 5 मिली, गरजेनुसार बुरशीनाशक कीटकनाशक घेऊन फवारणी करावी. जमिनीतून प्रति एकर 5 किलो 3:19, 250 ग्राम मायक्रोडील सुपर मिक्स आणि 1 अमृत किट असं प्रमाण घेऊन पंपाने नोझल काढून आळवणी करावी किंवा ड्रिपने सोडावं. आळवणी अथवा ड्रेंचिंग करताना नेहमी आधी पाणी भरपूर द्यावं. ड्रेंचिंग केल्यानंतर फक्त 10 मिनटं पाणी द्यावं. मिरची पिकामध्ये नवीन लागवड असल्यास प्रति एकर 3 किलो 3:19, 1 अमृत किट असं प्रमाण घेऊन ड्रेंचिंग करावी. ड्रिप असेल तर ड्रिपने सोडावे अथवा पंपाने नोझल काढून आळवणी करावी. मोठी मिरची असल्यास आपल्या शेतामधील ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचे फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ काढून 99-239-74-222 या नंबरवर व्हॉट्सअप करावे, जेणेकरून आपल्या समस्या बघून आपल्याला समाधान देता येईल, उत्तर